कोपरखेडे येथे दि शिवसमर्थ मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेडच्या कोपरखेडे शाखेच्या नूतन कार्यालयाच्या उद्घाटन कार्यक्रमाप्रसंगी माजी खासदार डॉ संजीव नाईक यांच्या पत्नी कल्पना नाईक यांनी आपली उपस्थिती दर्शवून महिलांचे प्रोत्साहन वाढवले. या प्रसंगी महिलांना मार्गदर्शन करताना कल्पना नाईक यांनी महिलांच्या सक्षमीकरणावर भर देत महिला बचत गटांना बळकट करण्यासाठी आपला प्रयत्न असल्याचं मत व्यक्त केलं. आपल्या भाषणात कल्पना नाईक यांनी सांगितलं की महिला बचत गटाची पहिली संकल्पना सर्वात आधी बांगलादेश येथे राबविण्यात आली. महिला बचत गट याचा अर्थ मुळात बऱ्याच जणांना माहित नसेल. बचत गट हा प्रकार जो आहे ना, हा सगळ्यात आधी कदाचित कोणाला माहित असेल कोणाला नसेल माहित. बचत गट हा प्रकार आधी बांगलादेश मध्ये सुरू झाला हे कदाचित बऱ्याच जणांना माहीत असेल किंवा नसेल माहीत, म्हणून मी सांगते. बांगलादेशात जेव्हा बचत गट हा प्रकार सुरू झाला तिथे तर तुम्ही जर बघितलं तिथे घरगुती वस्तू खूप बनवल्या जातात. आणि मग तिथल्या काही राजकीय लोकांनी विचार केला की आपण ह्या ज्या घरगुती ज्या वस्तू बनवल्या जातात त्यांचा बाजारपेठेमध्ये कशी विक्री होईल आणि घरात बसलेल्या महिलांना कसा छोटा मोठा रोजगार उपलब्ध करून दिला जाईल. पुढे त्यांनी सांगितलं की खासदार सुप्रिया सुळे यांनी बांगलादेशच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात महिला बचत गट सुरू करण्याची योजना अंमलात आणली आणि महिलांना हक्काचं एक व्यासपीठ उपलब्ध करून दिलं. खासदार झाल्या तेव्हा त्यांनी असंच बांगलादेश म्हणजे त्यांचा दौरे वेगवेगळ्या ठिकाणी त्यांच्याशी दौरे नेहमीच होत असतात. जेव्हा त्या बांगलादेश मध्ये गेल्या आणि तिथे बघितलं त्यांनी की इथे बरेचसे छोटे छोटे असे उद्योग महिलांसाठी अवेलेबल करून दिले जातात. का नाही तर आपण असेच उद्योग आपल्या महाराष्ट्रातल्या महिलांना, ज्या महिलांना खरोखरच करण्याची इच्छा असते काहीतरी करून दाखवण्याची किंवा आपल्या कुटुंबाला हातभार लागेल अशी प्रत्येक महिलेची इच्छा असते, मग तेव्हा त्यांनी असा विचार केला की आपणही आपल्या महाराष्ट्रामध्ये बचत गट सुरू करूया. आणि मग त्यावेळेला त्यांनी बाबासाहेबांशी बोलून ही संकल्पना त्यांनी बाबासाहेबांना बोलून दाखवली की माझा असा असा विचार आहे, मला आपल्या महाराष्ट्रातल्या महिलांसाठी खरोखरच काहीतरी करायचं आहे. आपण जर बघितलं तर खूप छोटे छोटे उद्योगधंदे असतात पण महिलांना नाही करतायत. कारण कसं होतं की बऱ्याचशा वेळेला महिलांना आपल्या संसारातून प्रपंचातून वेळ नाही मिळत. मग त्यांनी खूप विचार केला ह्या गोष्टींचा आणि मग तसंही सुप्रियाने आधीपासून खूप महिलांसाठी काय काय योजना राबवत आल्या, बरेचसे कार्यक्रम करत आल्या. त्यांना ह्या सगळ्या गोष्टींची खूप आवड आणि म्हणून मग त्यांनी महाराष्ट्रामध्ये बचत गट सुरू केले. कल्पना नाईक यांनी या गोष्टीवर देखील खंत व्यक्त केली की महिला बचत गटांना हवे तसे पाठबळ मिळत नाहीये. महिलांना रोजगार आणि सरकारी योजनांपासून वंचित ठेवले जाते. फक्त निवडणुका जवळ आल्या की महिलांना पैशांचे आमिष दाखवून त्यांचे मत विकत घेण्याचा प्रयत्न केला जातो. महिला बचत गट तर आहेत पण तिथल्या महिलांना रोजगार उपलब्ध करून दिले जात नाही, त्यांना बरेचसे स्कीम्स असतात त्यांच्यापासून वंचित ठेवलं जातं. मग इलेक्शन झाले की म्हणतात मॅडम आम्ही तुम्हाला एवढे देऊ मग तुम्ही एवढ्या महिला काढा तेवढ्या महिला काढा, हे बचत गटाचं काम नाहीये. बचत गट म्हणजे काय तर आपण ज्या घरात महिला असतात ज्यांच्याकडे वेळ असतो किंवा ज्या महिलांना असं वाटतं की मी माझ्या संसारासाठी थोडंफार हातभार लावू शकेल तर मला कुठून तरी छोटासा उद्योगधंदा उपलब्ध जर झाला तर माझा कुठेतरी माझ्या संसाराला हातभार लागेल. उपस्थित महिलांना आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना कल्पना नाईक यांनी सांगितलं की आपण दोन गड हारलो आहोत आणि म्हणूनच महापालिका निवडणुकीसाठी आतापासूनच तत्परतेने काम करण्याची गरज आहे. आपणही आगामी महापालिका निवडणुकीसाठी काम करणार असल्याचं कल्पना नाईक यांनी सांगितलं. आपण दोन गड हरलो हे सगळ्यांनाच माहित आहे. मी आता तुम्हा सर्वांना एकच विनंती करेन की आताची निवडणूक ही तुमची स्थानिक लेवलवरची निवडणूक असणार आहे आणि आपल्याला सगळ्यांना त्या अनुषंगाने काम करायचंय. मी आपण नव्या मुंबईसाठी जे जे काही आपण कार्यक्रम राबवणार आहोत ज्या काही गोष्टी करणार आहोत त्या मी सगळ्या प्रत्येक ठिकाणी माझ्या बोलण्यातून तर मी सांगेनच पण मी इथे फक्त महिलांसाठी हे आवर्जून सांगेन की यापुढे बचत गटाच्या माध्यमातून तुम्हाला ज्या ज्या गोष्टी हव्यात म्हणजे प्रत्येकाच्या कपॅसिटीप्रमाणे अवेलेबल करून दिल्या जातील हे मला खास करून इथे महिलांना सांगायचंय आणि त्यांनी जास्तीत जास्त ह्या सगळ्या गोष्टींचा लाभ घ्यावा अशी मी सर्वांना विनंती करेन.
कोणत्याही परिस्थितीत महापालिका हातातून जाऊ द्यायची नाही अशी विनंती कल्पना नाईक यांनी करत आमदार संदीप नाईक यांच्यावर ज्याप्रमाणे नागरिकांनी विश्वास टाकला त्याचप्रमाणे महापालिकेत निवडणुकीत देखील जनता आपल्यावर विश्वास टाकेल असा देखील आशावाद कल्पना नाईक यांनी व्यक्त केला. मी आभार मानते की तुम्ही आपल्या संदीप साहेबांना भरभरून मताने निवडून दिला. तशीच मी आशा व्यक्त करते की येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत सुद्धा तुम्ही आपली महानगरपालिका आपली कशी राहील आपल्या हातातून ती कशी निसटणार नाही त्या सगळ्यांची काळजी तुम्ही नक्कीच घेणार आणि तशाच जोमाने आणि तशाच उत्साहाने काम कराल अशी मी इथे आशा व्यक्त करते. धन्यवाद.